ए लाइन टॉप, आज आपण या नेटच्या कापडाचा टॉप तयार करणार आहोत. हा टॉप ए लाइनचा आहे. या टॉपला मध्ये स्लिट आहे. हे ओपन आवडीनुसार पाहिजे तितका घेऊ शकता. या टॉपचा गळा बोटनेकचा आहे. या टॉपचं अस्तर उंचीला 5 ते 6 इंच कमी आहे. सर्वप्रथम सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला आणि क्लिक करा या बेलवरती. यामुळे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. लागणारे माप: पूर्ण उंची, कमर उंची, छाती घेर, कमर घेर, सीट घेर, शोल्डर, बाही उंची व दंड घेर. लागणारे कापड: टॉपसाठी नेटचे कापड 2.5 मीटर लागेल, अस्तर 2 मीटर लागेल, कापडी बटणासाठी मॅचिंग कापड 1/2 मीटर लागेल. आपण येथे अस्तरवरच बॅगची डायरेक्ट मापे टाकणार आहोत. येथे अस्तराची एकेरी घडी घेतली आहे. पूर्ण उंची -4 इंच घेणे. येथे 28 छातीपर्यंत मुंडाखोली छातीचा 1/4 भाग घेणे. 30 इंच छाती पुढे मुंडाखोली सर्वांना 7 ते 7.5 इंच घेणे. येथे छाती रेषेवर छाती घेराचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच घेणे. कमर रेषेवर कमरेचा 1/4 भाग अधिक 1/2 इंच घेणे. बॉटमला येथे मोठ्यांसाठी कापडाचा पूर्ण 50 घेणे. लहानासाठी सीट घेराच्या निम्मे बॉटमला घेणे. दाखवल्याप्रमाणे साईडचा भाग जोडणे. त्याच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन ठेवणे. बॉटमला 2 ते 3 इंच वर घेणे. बॉटमला गोलवा आकार देणे. येथे शोल्डरच्या निम्मे अधिक 1/2 इंच घेणे. सरळ रेषा आखणे. नेहमीप्रमाणेच बॅक मुंड्याचा आकार देणे. येथे शोल्डर उतार 1/2 इंच घेणे. बोटनेकसाठी गळा रुंदी मोठ्यांसाठी 4 ते 5 इंच घेणे. लहानांसाठी गळा रुंदी 3 ते 4 इंच घेणे. गळ्याचा आकार देणे. शोल्डर उतार जोडणे. याप्रमाणे अस्तरावर बॅग कापून घेणे. अस्तराची एकेरी घडी फ्रंट साठी घेणे. पुढील बाजूस 1 इंच कापड फ्रंट ओपन साठी जास्त घेणे. दाखवल्याप्रमाणे मापामध्ये फ्रंटचा भाग कापून घेणे. येथे फ्रंटचे 2 भाग करणे. फ्रंटचा गळा बॅक प्रमाणेच आखून घेणे.
फ्रंटला मुंड्याचा आकार देणे. आतील मुंडा कापून घेणे. फ्रंट वर ओपन साठी ठेवलेल्या मार्जिन वर रेष मारणे. लिबर्टी दिलीप करमपुरी सरांच्या या पुस्तकातून तुम्ही हा टॉप व अनेक टॉप घरी बसल्या शिवू शकता. त्याचबरोबर पेपर कटिंगच्या या पुस्तकात 26 पासून 44 छातीपर्यंतचे तयार पेपर कटिंग्जही दिले आहेत. या पुस्तकात कुर्ती, एलाईन टॉप, अनारकली, चुडीदार व सलवार इत्यादीचे रेडी पेपर कटिंग्स दिले आहेत. हे पुस्तक तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपक्लूज व स्नॅपडीलवरनं खरेदी करू शकता. नेटच्या कापडावर फ्रंटचा अस्त्र ठेवणे. दाखवल्याप्रमाणे फ्रंट कापून घेणे. फ्रंट उंचीला आपल्या मापाप्रमाणे व अधिक 1 इंच ठेवणे. त्याचप्रमाणे बॅकही घडीवर कापणार आहोत. नेटच्या 4 पदर बाहीसाठी एकत्र करणे. येथे मुंडा खोली 3.5 इंच घेणे. बाही रुंदीला 7.5 ते 8.5 इंचापर्यंत घेणे. येथे बाही उंची अधिक 1.5 इंच जास्त घेणे. येथे दंड घेराच्या निम्मे घेणे. साईड जोडणे व त्याच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन घेणे. नेहमीप्रमाणे मुंड्याचा आकार द्या. अथवा मार्किंग न करता सुद्धा बाही कापता येते. भाया उघडून आतील मुंडा कापून घेणे. नेटच्या कापडाला अस्तर जोडून घेणे. प्रथम अस्तराचा बॉटम दुमडून घेणे. साईडचा उरलेला भाग कापून टाकणे.
बॅग प्रमाणेच फ्रंटचे कापड जोडून घेणे. दोन्ही फ्रंट सुलट वर सुलट बाजूने ठेवून घ्या. फ्रंट वर आपले मार्किंग आहे. मार्किंग वर 25 इंचावर आडवे मार्किंग करणे. येथे दोन्ही फ्रंट एकत्र जोडून घेणार आहोत. त्याच्या खाली स्लिट साठी मोकळे सोडावे. इथपर्यंत जोडून घेतले आहे. दाखवल्याप्रमाणे खालीपर्यंत दुमडून घेणे. याप्रमाणे आपला फ्रंट तयार झालेला आहे. मध्यभागी ओपन ठेवले आहे. पेपर कॅनव्हस वर गळा आखून घेणे. पेपर कॅनव्हस कापून घेणे. कॅनव्हस प्रमाणे कापडाला मार्जिन ठेवून कापणे. याप्रमाणे कापड दुमडून टीप मारणे. बॅगचा गळा मार्किंग प्रमाणे जोडून घेणे. येथे 1/2 इंच मार्जिन ठेवून कापणे. मागील गळा उलटवून घेणे. त्याचप्रमाणे पुढील गळ्यालाही तयार केले आहे. फ्रंट व बॅकचे शोल्डर जोडून घेणे. नेहमीप्रमाणे भाया खाली ठेवून जोडून घेणे. टॉपची फिटिंग दाखवल्याप्रमाणे टीप मारून घेणे. बॉटम घेराला दुमडून घेणे. याप्रमाणे आपल्या नेटचा टॉप तयार झालेला.